नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉवर या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण उमेदवारांसाठी आलेल्या पवित्र पोर्टलवरच्या नवीन सूचना घेणार आहोत ज्यामध्ये दिनांक एकोणतीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या काही सूचना आहेत एकशे शहाण्णव व्यवस्थापनाच्या मुलाखतीसह शिक्षक पदभरतीसाठी तांत्रिक कारणास्तव प्राधान्यक्रमात तफावत ता असलेल्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भाची सुविधा जी आहे ती देण्यात आलेली आहे तर एकशे शहाण्णव संदर्भात जे आपण पुढील अपडेट घेत होतो की येत्या सात दिवसामध्ये पुढील कार्यवाही ही चालू होणार आहे तर यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आलेला की ज्या उमेदवारांचा प्राधान्यक्रम जे जनरेट झालेले आहेत त्यामध्ये काही तांत्रिक कारण असतो प्राधान्यक्रमात त्यांच्या तफावत आलेली आहे या अगोदर सुद्धा मी हा मुद्दा एकदा क्लिअर केलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये की काही उमेदवारांचा जो आहे विषयानुसार त्यांचे प्राधान्यक्रम जनरेट होणं गरजेचं आहे जर विषया अनुरूप प्राधान्यक्रम जनरेट झालेला नसेल तर उमेदवार नक्कीच तो जे काही तांत्रिक ह्याच्यानुसार त्यांचं जे प्राधान्यक्रम जनरेट झाला आहे तिथे त्यांचं प्रिफरन्स देतात आणि प्रिफरन्स दिल्यानंतर त्यांना तिथे जाऊन नंतर लक्षात येतं मुलाखतीच्या की तिथे त्या विषयाची जागा नव्हती तर हा प्रॉब्लेम होता मागच्या भरतीमध्ये आपण पुढील माहिती घेऊया ज्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत दिनांक तेरा चार दोन हजार तेवीस ते सव्वीस चार दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकशे शहाण्णव व्यवस्थापनांच्या शिक्षक या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत परंतु काही कारणास्तव सहा हजार नऊशे एकोणीस उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट न होता कमी अधिक जनरेट झालेले आहे तर काही उमेदवार जे आहेत त्यांना प्राधान्यक्रम हे जे आहेत ते कमी अधिक जनरेट झालेले असल्याची माहिती आपल्या यामधून मिळते त्याचबरोबर तफावत आलेला प्राधान्यक्रम व उमेदवारांची संख्या इथे दिलेली आहे उमेदवाराचा प्रकार वीस पेक्षा अधिक आणि तफावत आलेल्या प्राधान्यक्रमांची संख्या यामध्ये अकरा ते वीस सहा ते दहा दोन ते पाच एक आणि शून्य अशी एकूण आकडेवारी यांनी सांगितलेली आहे म्हणजेच उमेदवाराचा जो प्रकार आहे तर वीसपेक्षा पेक्षा अधिक ज्यांना प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत ते उमेदवारांची संख्या इथे सांगितलेली आहे म्हणजे ही जी संख्या आहे ती त्यांची आहे तर कमी होणाऱ्या उमेदवारांची संख्या इथे दिलेली आहे सहासष्ट आणि संख्येत तफावत नाही परंतु प्राधान्यक्रम विषय बदलत असलेले उमेदवार तर इथे त्यांची माहिती दिलेली आहे मी अगोदरही सांगितलं होतं त्या पद्धतीनुसारच इथे हा बदल दिस दिसून येत आहे तर तुम्ही हा पाहू शकता तर यामध्ये जे आहेत तफावत असलेल्या आलेल्या प्राधान्यक्रमांची संख्या आपल्याला पुढे दिलेली आहे तर यानुसार काय करायचं नेमकं तर त्यापैकी काही उमेदवारांना दिनांक तेरा चार दोन हजार तेवीसमधील सूचना क्रमांक नऊ नुसार न खात्री करता सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम जे आहेत त्यांनी लॉक केलेले आहेत व काही पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी सुसंगत प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत तर काही उमेदवारांनी लॉक केलं आहे काही उमेदवारांना जनरेटच झाले नाही अशा स्वरूपात ही माहिती आहे तर ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्यापैकी ज्या उमेदवारांचे जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमामध्ये तफावत आहे अशा उमेदवारांची यादी परीक्षा क्रमांकासह पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ज्या उमेदवारांना बदल करायचं आहे त्यांचीच यादी त्यांनी दिलेली आहे त्यानुसार लॉग इन हे उपलब्ध होणार आहे म्हणजे ज्यांचा ज्यांना बदल करायचं आहे त्यांनाच फक्त लॉग इन हे उपलब्ध होईल या सर्व तफावत असणाऱ्या उमेदवारांना एस एम एसद्वारे देखील कळवण्यात येत आहे तर हे जेव्हा उमेदवार आता तुम्ही जर प्राधान्यक्रम जनरेट केलेला असेल आणि तुम्हाला जर मेसेज आलेला असेल की तुम्हाला परत एकदा प्राधान्यक्रम करून लॉक करावे लागतील तर त्याच उमेदवारांना हे लॉग इन करायचं आहे सर्व उमेदवारांनी नाही उम तफावत असणाऱ्या यादीतील सर्वच उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत लॉग इन करून पूर्वी लॉक जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करावेत व नव्याने पुन्हा प्राधान्यक्रम जनरेट करून पुन्हा एकदा लॉक करायचे आहेत नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करते वेळी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थेनुसार आपण पात्र असलेले प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत त्याचा विचार करून तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत जे उमेदवार लॉग इन करून पूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून पुन्हा लॉक करणार नाहीत त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित राहील आता काय होतं की काही उमेदवार हे फ्लो मध्ये नसतात ते ना पोर्टलच्या फ्लोमध्ये असतात नाही व्हिडिओज वगैरे ते पाहतात किंवा त्या फ्लोमध्येच ते माहिती घेत नाहीत तर त्या उमेदवारांनी किंवा आपला एस एम एस जो आहे तो नंबर बंद असेल किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरच्या काही प्रॉब्लेम्स असतील मॅसेज आला नाही मॅसेज जास्त प्रमाणात मोबाईलमध्ये डाटा असेल आणि मॅसेज रिसिव्ह झाला नाही तर असे काही प्रॉब्लेम्समुळे उमेदवार प्रिफरन्स जे आहे जनरेट करून लॉक करत नाही तर मग यामध्ये जर त्यांची पुढे चालून तफावत काही आली तर त्यामध्ये जो काही प्रॉब्लेम येतो त्यासाठी उमेदवार इथे ग्राह्य धरला जातो याचाच अर्थ जर उद्या चालून एखाद्या उमेदवारांनी या, या संदर्भात त्यांना अडचण आली आणि त्यांनी प्रिफरन्स जनरेट केल्याने लॉक केले नाही तर अगोदरचेच लॉक केलेले आहेत तेच त्यांनी ते ग्राह्य धरणार आहेत पुढेच ऑब्वियसली मग तिथे जर त्यांना काही प्रॉब्लेम आला आणि उद्या चालून यांनी कोर्ट केस केली तर त्यामध्ये त्यांना तो लागू होत नाही कारण इथे मुद्दा तो सांगितलं आहे त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही केलेली नाही अशा स्वरूपात माहितीही पुढे प्रस्तुत केली जात असते तफावत असणाऱ्या यादीतील सर्व उमेदवारांना पूर्वी लॉक जनरेट केलेलं प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून पुन्हा लॉक करण्यासाठी दिनांक तीस पाच दोन हजार तेवीस ते पाच सहा दोन हजार तेवीसपर्यंत मुदत देण्यात येत आहे याचाच अर्थ काय होणार की तीस पाच दोन हजार तेवीस ते पाच सहा दोन हजार तेवीसपर्यंत या उमेदवारांना मुदत देण्यात येत आहे आणि या तफावत असणाऱ्या यादीतील उमेदवाराव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उमेदवार लॉग इन उपलब्ध होणार नाही आहे तर जे उमेदवार आहेत इतर ज्यांना वाटलं की आपण करूया पण त्यांना परत लॉग इन उपलब्ध होणार नाही आहे तर तपावत असणाऱ्या यादीतील उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी अडचण असल्यास इजू पवित्र ॲट जीमेल डॉट कॉम यावर वैयक्तिक संपर्क साधायचा आहे तर यामध्ये काही कारणास्तव तो प्राधान्यक्रमात तफावत असलेल्या उमेदवारांना पूर्वीचे लॉक जनरेट प्राधान्यक्रम करून जे आहेत डिलीट करून पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम जनरेट जे लॉक करण्यासाठीचा फ्लो चार्ट आहे तो इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये पहा अनलॉक प्रिफरन्स फॉर्म त्यानंतर डिलीट जनरेटेड प्रिफरन्स आणि त्यानंतर जनरेट प्रिफरन्स करायचे आणि सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस अशा स्वरूपात माहिती घेऊन परत तुम्हाला प्रिफरन्स हे जनरेट करायचे तर यांची यादी जी आहे ती पण यादी आपण पाहूया तर आपण इथे पाहू शकता कॅन्डिडेट लिस्ट शोईंग द प्रिफरन्स रॉंगली जनरेटेड ड्यू टू टेक्निकल रिझन ॲज पर देअर क्वालिफिकेशन रोस्टर अँड ॲडव्हर्टाइजमेंट ई टी सी तर अशा स्वरूपात इथे पी डी एफसुद्धा तुम्हाला पोर्टलवर दिसून येईल ज्यामध्ये इकडे एस आर नंबर दिलेला आहे आणि सेट टेट क्रमांक दिलेला आहे हा क्रमांक पण योग्य पद्धतीने त्यांनी दिलेला आहे जसं की एकतीस नंबर आहे त्यानंतर शेहेचाळीस चौपन्न पंचाहत्तर अशा जो आपण चढता क्रम म्हणूया असेंडिंग ऑर्डर यानुसार सेट क्रमांक इथे आहेत तर एकूण जर ही पूर्ण यादी तुम्ही पाहिली तर जवळपास आता इथे पेजेस तुम्ही पाहू शकता एकशे एकावन्न पेजेस आहेत आणि या अगोदर सुद्धा त्यांची जी आपण पी डी एफ पाहिली त्यामध्ये सुद्धा त्यांनी या संदर्भात माहिती दिलेलीच आहे विषयानुसार किंवा त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो पण त्यांनी इथे सांगितलेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही जवळपास या उमेदवारांनी त्यांचे प्रिफरन्स जनरेट करताना चुका केलेल्या आहेत किंवा मग त्यांचे प्रिफरन्स व्यवस्थित जनरेट झालेले आहेत किंवा विषयानुसार झालेले नाहीये तर एकूण यादी जर आपण पाहिली ह्या पेजेसनुसार तर तुम्ही पाहू शकता एकशे एक्कावन्नवा पेज हा शेवटचा आहे सहा हजार आठशे सत्त्याण्णव नंबरपर्यंत बघा अजून तुम्ही पुढे जर पाहिलं तर एकूण सहा हजार नऊशे एकोणीस नंबर आहेत म्हणजे सहा हजार नऊशे एकोणीस उमेदवारांना परत एकदा लॉग इन उपलब्ध होणार आहे इथे त्यांचे सेट टेट क्रमांक आहे तर आपला स्वतःचा क्रमांक यामध्ये आहे का याची एकदा खात्री करून घ्या यासाठी तुम्हाला ही पी डी एफ जी आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिली जाईल जेणेकरून तुम्हाला त्यातून तुमचा नंबर आहे का हे फाइंड आउट करण्यासाठी मदत होईल या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील प्रिफरन्स जनरेट करण्यासंदर्भात समस्या असतील तर त्या तुम्ही नक्की कमेंट करा जेणेकरून आपण त्यांचा रिप्लाय करूया धन्यवाद